रेषा रेखाटन चित्र शिकायचे आहेत, त्यासाठी कशा पद्धतीने हे चौकोन तयार करायचे ते बघूया आपण। प्रथमतः सर्वांनी 1 सेंटीमीटर आउटलाईन पानाला मारून घ्यायची। 1 सेंटीमीटर आउटलाईन मारल्यानंतर वरची जी रेषा आहेत त्या रेषेला पट्टी लावा आणि 4-4 सेंटीमीटरवर खुणा करायच्या। 4, 8, 12, 16, 20, 24, 28 आणि या ठिकाणी 32 या पद्धतीने। त्यानंतर उभ्या रेषेला सुद्धा 4-4 सेंटीमीटरवर खुणा करा। 4, 8, 12, 16, 20, 24। त्यानंतर खालची जी रेष आहे त्या रेषेला 4-4 सेंटीमीटरवर खुणा करा। या रेषेला सुद्धा 4-4 सेंटीमीटरवर खुणा करायच्या आहेत। मध्यभागी सुद्धा 4-4 सेंटीमीटरवर खुणा करा आणि अशा पद्धतीने या खुणा ज्या आहेत त्या पेन्सिलने न जोडता डायरेक्ट काळ्या स्केचपेनने जोडायच्या आहेत। मग आउटलाईन जी मारलेली आहेत ती आउटलाईनसुद्धा ब्लॅक करायची आहेत आणि प्रत्येक रेष या ठिकाणी काळ्या स्केचपेनने जोडायची आहे। दीक्षित अशा पद्धतीने आडव्यासुद्धा रेषा मारायच्या आहेत आणि संपूर्ण कागदाला रेषा मारल्यानंतर अशा पद्धतीने तुमचे 48 चौरस या ठिकाणी तयार होतील। आता या चौरसांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला रेषा काढायच्या आहेत ते आपण बघूया। आता हे जे 48 चौरस आपले तयार झालेले आहेत यामध्ये आपल्याला 24 चौरसांमध्ये रेषांची डिझाईन तयार करायची आहे। ती करताना एका आडेत आपण ती डिझाईन तयार करणार आहोत। सुरुवातीला आपण उभे रेषा मारायच्या आहेत, पट्टीचा वापर करायचा आहे आणि डायरेक्ट काळ्या पेनने किंवा स्केचपेनने या ठिकाणी रेषा मारायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही उभ्या रेषा मारू शकता पूर्ण। त्यानंतर आडव्या रेषा मारायच्या आहेत, समजा या पद्धतीने हे डिझाईन करताना ज्या चौरसा डिझाईन केली त्याच्या शेजारचा चौरस या ठिकाणी सोडून द्यायचा आहे। अशा पद्धतीने एका आड एक या पद्धतीने आपल्याला डिझाईन तयार करायचे आहे। मी काही डिझाईन करतोय आणि ते तुम्हाला दाखवतोय। संपूर्ण डिझाईन झाल्यानंतर ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करायचा। बघा, काही चौरसांमध्ये आपण पट्टीने रेषा मारलेल्या आहेत, काही चौरसांमध्ये तुम्ही डायरेक्ट हाताने सुद्धा रेषा मारू शकता। लक्ष द्या, समजा या ठिकाणी लेदर रेषा असेल तर या पद्धतीने डायरेक्ट ती हाताने मारायची आहेत। या पद्धतीने ती मारताना समांतर मारा जेणेकरून त्या ठिकाणी स्पर्श होणार नाही। त्यानंतर एखाद्या चौरसामध्ये तुम्ही अशी डिझाईन करायची की एकदा हात टेकवल्यानंतर पुन्हा तो उचलायचा नाही। बघा या पद्धतीने तुम्ही हा चौकोन पूर्ण करू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने एखादी वेगळी डिझाईन करू शकता, 4 रेषा मारायच्या, त्यानंतर पुन्हा त्या कोपऱ्यापासून 4 रेषा मारायच्या, पुन्हा जिथे कोपरा तयार होईल तिथे पुन्हा 4 रेषा मारायच्या आहेत। अशा पद्धतीने ही डिझाईन तुम्ही वाढवत जाऊ शकता आणि छान तुमची डिझाईन या ठिकाणी तयार होऊ शकते। लक्षात तुम्हाला जे काम करायचं आहे ते एकाएक या पद्धतीने सर्व चौरसांमध्ये तयार करायचं आहे। वेगवेगळ्या रेषा कशा मारायच्या त्या बघितलेल्या आहेत। काळ्या स्केचपेननी आपण या ठिकाणी रेषा मारलेल्या आहेत आणि ते चौरस पुढे कशा पद्धतीने तयार होतील बघा। साधारण या पद्धतीने तुमच्या डिझाईन तयार होतील। मी या ठिकाणी 12 चौरस यामध्ये डिझाईन काढून दिलेले आहेत। उरलेल्या 12 चौरसांमध्ये तुम्हाला डिझाईन काढायची आहे। आता या ठिकाणी काळ्या पेननी या ठिकाणी बारीक डिझाईन केलेली आहे। अशी बारीक डिझाईन करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। काही ठिकाणी पट्टीचा वापर करायचा आहे आणि काही ठिकाणी डायरेक्ट तुम्ही हाताने डिझाईन केली तरी चालेल। फक्त त्या ठिकाणी रेषा मारूनच डिझाईन तयार करायचे आहेत। कुठल्याही प्रकारचं चित्र वगैरे काढायचं नाही, रेषांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। आणि अशा पद्धतीने तुमचे 24 चौरस अतिशय छान तयार करून त्या ठिकाणी ते चित्र व्यवस्थित पूर्ण करायचं आहेत।